नाशिकच्या माजी महापौरांचं ललित पाटील सोबतचं कनेक्शन पुढे येत आहे, तर नोटीसची भाषा करणारे आता मांडवलीचा प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केलाय, पाहूयात एक रिपोर्ट. नाशिकच्या माजी महापौरांचं ललित पाटील सोबत कनेक्शन, ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण, पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह. पंकजांचा भाजपला घरचा आहे, तर सुषमा अंधारेंचा नवा गौप्यस्फोट. ड्रग माफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर या प्रकरणात दररोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येते. आता नाशिकच्या शिवसेनेच्या एका माजी महापौरांचं ललित पाटील सोबतचं कनेक्शनही समोर आलंय, त्यामुळे आता त्याचीही चौकशी केली जाणार आहे. ललित पाटीलची जुनी गाडी या नेत्याकडे असल्याचं तपासातून पुढे आलंय. याच नेत्यानं ललित पाटीलचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला होता, पण हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीनं संबंधित नेत्यानं ही गाडी 7 वर्ष जुनी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केलाय असंही समोर आलंय. त्यामुळे हा नेता तपास यंत्रणांच्या रडारवर आलाय. नाशिक आणि त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा छापेमारी केल्यानं 500 कोटींचं ड्रग्ज रॅकेट उघड झालंय. संभाजीनगरच्या वाळूज MIDC मधील काही केमिकल कंपन्यांवर DRI पथकानं छापेमारी केली आहे. नाशिक ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे संभाजीनगरच्या वाळूज MIDC मधील गीता केमिकल्स, पैठणची महालक्ष्मी केमिकल्स आणि धर्मा फार्मा केम या 3 कंपन्यांपर्यंत पोहोचत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. एकट्या पैठण MIDC 8 केमिकल कंपन्यांमध्ये जितेश कुमार आणि संदीप या दोन्ही आरोपींचा वावर होता. त्यापैकी 3 कंपन्या जितेश कुमार आणि संदीपच्या अटकेनंतर बंद असल्यानं या कंपन्यांभोवतीचं संशयाचं धोकं दाट झालंय. 2 रसायनांच्या संयोगातून ड्रग्ज बनवण्याचा फॉर्म्युला जितेश कुमार आणि संदीपनं शोधून काढला होता अशी माहितीही तपास यंत्रणांना मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या कंपन्यांमध्ये ड्रग्जची निर्मिती आणि त्याचं वितरण केलं जात असल्याचंही समोर आलंय. तसंच गुजरातमधील हवाला ऑपरेटरमार्फत या व्यवहारातील बेकायदा पैशाची देवाणघेवाण व्हायची अशी माहितीही तपासात समोर आली आहे. संभाजीनगरच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणी संभाजीनगर पोलिसांची भूमिकाही संशयास्पद दिसून येते. ड्रग्ज बनवणाऱ्या या कारखान्यांची स्थानिक पोलिसांना साधी कल्पनाही नव्हती का? तरुणाई ड्रग्जच्या आहारी जात असताना पोलिसांनी ड्रग्ज पुरवणाऱ्यांवर कारवाई का केली नाही? ड्रग्ज कुठून येतात, कोण पुरवठा करतो याची पाळमुळं पोलिसांनी का शोधली नाहीत? तर या मुद्द्यावरून आता राजकारणही पेटलंय. ललित पाटील प्रकरणात सरकारमधील मंत्र्यांवर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केल्यानंतर दादा भुसे आणि शंभूराज देसाईंनी अंधारेंना नोटीस पाठवली होती, पण कायदेशीर कारवाईची भाषा करणारे आता मांडवलीची भाषा करतायत असा गौप्यस्फोट सुषमा अंधारेंनी केलाय. तर ड्रग्ज प्रकरणात कुणीही जबाबदार असो त्याला बेड्या ठोका असं म्हटल्यानं पंकजा मुंडेंनी भाजपला घरचा आहेर दिल्याचीही चर्चा रंगली आहे. तसंच अंबादास दानवे यांनी स्थानिक पोलीस आणि गृहमंत्रालयाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केलेत. हवा पकडण्यात मग्न आहे आपले पोलीस, बर्फी पकडण्यामध्ये मग्न आहे, याच्यामध्ये काहीतरी मिळवलेलं आहे, पण कोकेन येतं पोलिसाला माहिती नाही, अफीम येतं हे पोलिसांना माहिती नाही. मग या महाराष्ट्रातली पोलीस कोणाच्या नेतृत्वाखाली काय काम करते? या महाराष्ट्राचं ग्रह मंत्रालय झोपलेलं आहे का? आज अनेक ठिकाणी ड्रग्ज असेल, कोकेन असेल, अफू असेल याचा राज रोज व्यवसाय होतो आणि सरकार झोपलेलं आहे. मंत्री धमकावतात, घाबरवतात आणि म्हणतात काय, आम्ही तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करू, आम्ही नोटीशी पाठवू, आम्ही हे करू, आम्ही ते करू. मी माध्यमांच्या समोर सांगितलं पाहिजे, 10 दिवसापासून मला नोटीस पाठवली, नोटीस पाठवली म्हणणारे लोक अंधारातून माझ्याशी मांडिवली करण्याची भाषा करतात. कारण तुम्ही व्यसनाधीन झालात तर तुम्हाला कोणतीच ताई वाचवू शकत नाही. आता हे ड्रग्जचं जे व्यसन आहे, हे व्यसन तरुण पिढीला खाऊन टाकते. कोणी असो त्याला जबाबदार, त्याला बेड्या ठोका आणि या तरुणाईला ह्याच्यापासून वाचवा. ही परिस्थिती
जर हे मुंबई पुण्यापासून आता छोट्या छोट्या गावात चाललं असेल तर अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. या शेतकऱ्यांना न्याय देणारं, महिलांना सन्मान देणारं, या राज्यातला आता जो आतंक जाती जातीमध्ये पसरला आहे याला विराम देऊन प्रत्येकाला कुशीत घेऊन कुरवाळणाऱ्या नेतृत्वाची या राज्याला गरज. ड्रग्ज प्रकरणात रोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येत असल्यानं आतापर्यंत उघड झालेलं ड्रग्जचं रॅकेट म्हणजे हिमनगाचं एक टोक असण्याची शक्यता अधिक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.